नमस्कार, आज आपण करणार आहोत सुरमईची गाबोळी शॅलो फ्राय पद्धतीने। सुरमईच्या गाबोळीला किंगफिश एग असंही म्हणतात। गाबोळी म्हणजे फिशची स्मॉल स्मॉल एग्स, अंडी। असा मार्केटमध्ये ती सापडत नाही, कारण ती फक्त मोठ्या फिशमध्येच, लाईक किंगफिश, रोहू, रावस, करली, काटेरी, मोठे पापलेट अशाच मध्येच मिळते। त्यामुळे जेव्हा मला मार्केटला अशी गाबोळी दिसते ती मी घेतेच, कारण मला स्वतःलाही ती खायला आणि बनवायला खूप आवडते। ही बघा, मोठ्या पापलेटची गाबोळी अशी दिसते। तुम्हाला पण कधी मिळाली तर जरूर घ्या। फिशच्या गाबोळीमध्ये मोठ्या प्रमाणावर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात। हे पर्टिक्युलर न्यूट्रियंट्स हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग हार्ट डिझीज, लो बीपी एक्सेट्रा। तर आज आपण फिश गाबोळी करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात। फिश गाबोळी फ्राय करायला खूप काही लागत नाही। मी घेतलेले आहे 2 मोठे फिश गाबोळीचे तुकडे। हिरवा मसाल्याचं वाटण म्हणजे कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या, हळद पावडर, लाल मिरची पावडर, कोकम आगळ आणि सॉल्ट आणि ऑइल। आता मी ही गाबोळी ना खूप स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याचे तुकडे केलेत, त्यामुळे काय होईल की त्यात मसाला आपण जो लावू ना तो व्यवस्थित बसेल। आता हिरवं वाटण, हळद, मिरची पावडर, सॉल्ट आणि कोकमाचा आगळ घालून अलगदपणे त्यात मिक्स करून 15 ते 20 मिनटं मुरायला ठेवूयात। मी फिश करताना पर्टिक्युलरली कोकमाचाच वापर करते, कारण ना कोकमाची ही जी आगळी वेगळी चव आहे ना ती फिशमध्ये खूप छान वाटते। प्लस कोकमामध्ये लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते। आयुर्वेदानुसार पण कोकम हे रक्तपित्तशामक, पाचक आणि 10 गुणधर्माचे आहे। आम्लपित्त, मूळव्याधी यासारख्या तक्रारीवरही कोकम हे अत्यंत गुणकारी आहे। त्यामुळे सारासार कोकम आणि फिश हे कॉम्बिनेशन इज परफेक्ट। आता 15 मिनिटांनंतर त्याच्यावर राईस पावडर स्प्रिंकल, म्हणजे थोडीशी शिंपडलेली आहे, आणि एकीकडे फ्राईंग पॅनमध्ये ऑइल घालून मध्यम आचेवर ठेवला आहे। आता राईस पावडरची साईड ऑइलमध्ये बुडेल अशा पद्धतीने सर्व तुकडे पॅनवर ठेवले आणि त्याच्यावर झाकण ठेवले। राईस पावडरने काय होईल की फिश एक असे विखुरले जाणार नाही आणि ते एकजीव राहतील, आणि झाकण ठेवल्यामुळे काय होईल की साईड स्टीमनेस होईल। मी एकाच साईडला राईसची पावडर स्प्रिंकल केली आहे आणि त्यामुळे गाबोळीच्या टेस्टमध्ये फरक पडणार नाही आणि तुकडेही अख्खेच राहतील। 5 ते 7 मिनिटं ठेवायचे आणि मग झाकण काढून उलट्या साईडने शिजवून घ्यायचे। अगेन 5 ते 7 मिनिटं। मी फिशची गाबोळी सहसा अख्खी ठेवत नाही। ही दिसायला छान दिसते पण मसाला नुसता वरतीच राहिला जातो, मग आजपर्यंत त्याचा मसाला पोचण्यासाठी दिस इज द बेस्ट वे। जर ड्राय वाटत असेल तर 1 ते 1.5 चमचा ऑइल घालू शकता। आहा, आता बघा किती सुंदर दिसते ही फिशची गाबोळी। आता आपण गार्निशिंग करून सर्व करूयात। गाबोळी ही खायला खूप टेस्टी असते, पण सेम वे तेवढीच ती रेअरही असते। जर ही माझी रेअर डिश तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका।